अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू अज़ीज़ तुलबा तलबात। आइए आज हम कौन सा टॉपिक पढ़ने वाले पता है आपको? देखिए ज़रा पिक्चर देख कर बताइए क्या हो रहा है यहाँ पे। बर्थडे यानी वाढदिवस, अगदी बरोबर। तर मुलांनो आज आपण वाचणार आहोत वाढदिवस, बरोबर की नाही? तर चला पाहूया। बाई वर्गात आल्या, त्यांनी वर्गाकडे एक नजर टाकली। समोरच्या बाकरावर रमेश बसला होता। दररोज शाळेचा गणवेश घालणारा रमेश आज रंगीत कपडे घालून आला होता। आज रमेशचा वाढदिवस हे बाईंनी ओळखले। बाईंनी रमेशला पुढे बोलावले। तर मुलांनो पहा, बाई वर्गात आल्या। वर्गात आल्यानंतर बाईंनी पुऱ्या संपूर्ण वर्गावर एक नजर टाकली। तर दररोज शाळेचा गणवेश घालून येणारा रमेश आज कुठले कपडे घालून आला होता? रंगीत कपडे घालून आला होता। तर बाईंनी लगेच ओळखले, आज रमेशचा काय आहे? वाढदिवस आहे। तर बाईंनी रमेशला पुढं बोलावले। बाई म्हणाल्या, मुलांनो आज रमेशचा वाढदिवस आहे, आपण त्याला टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊया। सर्व मुलांनी रमेशला शुभेच्छा दिल्या। पहा मुलांनो, बाई रमेशला पुढे बोलवून मुलांना सांगत आहेत की आज रमेशचं काय आहे? बालदिवस, वाढदिवस आहे। तर आज आपण टाळ्या वाजवून रमेशला काय देऊया? शुभेच्छा देऊया। तर सर्वांनी टाळ्या वाजवून रमेशला शुभेच्छा दिल्या। आपला वाढदिवस साजरा झाला की आपल्याला आनंद वाटतो, पण तुम्ही इतरांचं वाढदिवस साजरे करता का? मुलांनो तुमचं वाढदिवस साजरं झालं की तुम्हाला खूप आनंद येतो, बरोबर की नाही? मग तुम्ही दुसऱ्यांचं वाढदिवस साजरं करता का? बाईंनी विचारले। वर्गातील बहुतेक मुलांनी हो म्हणत हात वळती केले। बाई रमेशकडे बघून म्हणाल्या, रमेश तू सांग बरं, कोणाचा वाढदिवस साजरा केला असते? आता बाई कोणाला विचारतायत? रमेशला। रमेश तू सांग बरं, तू आजपर्यंत कोणाचा वाढदिवस साजरा केला आहेस? रमेश म्हणाला, आई बाबा दरवर्षी काय करतात? वाढदिवस आनंदात, आमचे वाढदिवस आनंदात साजरे करतात। आई बाबा आपले वाढदिवस साजरे करतात की नाही? करतात। ते आम्हाला भेटवस्तू देतात। माझ्या बाबांचं बालपण गरिबीत गेलं, त्यांच्या बालपणात त्यांचे वाढदिवस कोणी साजरे केले नाही। रमेश बोलत आहे, रमेश सांगत आहे की माझे बाबा, माझे वडील बालपणात म्हणजेच जेव्हा ते छोटे होते तेव्हा त्यांचं बालपण गरिबीत गेलं, म्हणून त्यांचा वाढदिवस कोणी साजरा केले नाही। यावर्षी मी आणि ताईने ठरवलं आपण बाबांचा वाढदिवस साजरा करायचा। तर रमेश म्हणत आहे, यावर्षी मी म्हणजे तो आणि ताई म्हणजेच त्याची बहीण दोघांनी ठरवलं की आपण या वर्षा काय करायचा? आपल्या बाबांचा वाढदिवस साजरा करायचा। माझ्या ताईनंच नियोजन केलं, तिनं केक आणलं, मी छानशी भेट कार्ड तयार केलं, दोघांनी मिळून घरात सजावट केली, आम्ही बागेतल्या फुलांचा छान गुच्छा तयार केला, आईनं बाबांच्या आवडीचे पदार्थ केले, आम्ही सर्वांनी बाबांचा वाढदिवस आनंदात साजरा केला। तर रमेश आणि त्याच्या ताईने कसं साजरं केलं? तर रमेशने भेट कार्ड बनवलं आणि ताईनं काय केलं? बाजारातून केक आणलं, नियोजन केलं, आहे ना? आणि दोघांनी मिळून घराची सजावट केली आणि आईनं बाबाच्या आवडीचे पदार्थ बनवले। तर अशा प्रकारे यांनी आपल्या बाबांचा वाढदिवस साजरा केला। बाबांना आमचे कौतुक वाटले। वाढदिवस बाबांचा झाला पण बक्षीस मात्र आम्हाला दोघांना मिळालं। तर दोघांनी बाबांचा वाढदिवस साजरा केलं पण बाबांनी ह्या दोघांनाही बक्षीस दिले। बाई म्हणाल्या, मुलांनो रमेश आणि त्याच्या ताईनं त्यांच्या बाबांचा वाढदिवस किती छान साजरा केला। बाईंनी रमेशचे कौतुक केले। कौतुक करणं म्हणजे तारीफ। तर बाईंनी रमेशचं तारीफ केली की त्यांनी त्यांच्या बाबांचा वाढदिवस खूप छानपणे साजरा केला। तर मुलांनो हा होता आपला वाढदिवस। आता प्रश्न उत्तर पाहूया थोडक्यात।
खालील प्रश्नांची उत्तरे सांगा व लिहा. आज रमेशचा वाढदिवस आहे हे बाईंनी कसे ओळखले? तर आज रमेश रंगीत कपडे घालून आला होता. रमेशचा वाढदिवस साजरा करण्यासाठी बाईंनी काय केलं? रमेशला पुढे बोलावले आणि सर्वांना टाळ्या वाजवून रमेशला शुभेच्छा दिल्या. वाढदिवस साजरा केला म्हणजे मुलांना काय वाटतो? वाढदिवस साजरा केला म्हणजे मुलांना काय वाटतं? मुलांना खुशी वाटतो की नाही तुम्हाला? वाढदिवस साजरा करण्याबद्दल बाईंनी कोणाला प्रश्न विचारला? तर सर्व मुलांना विचारलात की तुम्ही दुसऱ्यांचा वाढदिवस साजरा करता का? तर चला मुलांना आता चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.